हॅलो, नमस्कार. मी गीतांजली. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या प्रगितवळ या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. कसे आहात सर्व? मस्त ना? आणि मस्तच रहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर तुम्हाला दिसत असेल की इथे काय सुरू आहे. तर मी फ्रीज बंद केला आहे, प्लग काढला आहे आणि त्यानंतरच फ्रीज क्लीन करायला सुरुवात केली आहे. म्हणजे सर्व सामान आधी काढून घेते. आणि कधी कधी कसं होतं की केस जरा जास्तच सिल्की होतात, तर मग ते क्लचमध्ये पण बसत नाहीत. तर मग ते बऱ्याच वेळेला परत काढून मी लावले होते. तर इथे बघा, वरती मी एक डब्बा ठेवलेला आहे. तर तो डब्बा म्हणजे भरपूर काही असे ठेवले होते एका बॉक्समध्ये. तर ते सगळे डब्बे आधी काढून घेतले वरचे पण, आणि आतमधलं पण फ्रीजमधलं सगळं सामान मी रिकामं केलेलं आहे. म्हणजे पूर्ण फ्रीज आपला रिकामा झाला आहे आता. तर टिया बघा कशी मध्ये मध्ये करत असते. हिचं नेहमीचंच काम असतं. तिला पण खूप आवडतं माझ्यासोबत सगळ्याच गोष्टी करायला. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. डीप क्लिनिंग फ्रीजचं कसं करायचं ते मी तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे. आणि टिया पण कशी मला हेल्प करते ते पण तुम्हाला पाहायला मिळेल. तर बघा, आता तिकडे गेली आणि मी जे काढून ठेवलं होतं त्यामध्ये तिला थोड्याशा काही गोळ्या मिळाल्या, तर त्या तिकडे घेऊन खात आहे. तर दिसत असेल तुम्हाला. आणि त्यानंतर इथे फ्रीजच्या मागच्या साईडला पण भरपूर अशी धूळ जमा झाली होती, प्लस जाळ्या झाल्या होत्या. आता यामध्ये तुम्हाला व्हिडिओ तेवढ्या क्लिअर दिसत नसतील, पण चांगल्याच जाळ्या झाल्या होत्या. तर त्यामुळे असं फ्रीज आपल्याला क्लीन केलं पाहिजे. आणि पाणीसुद्धा भरपूर साठलेलं दिसतं आहे बघा. तर अशा प्रकारे म्हटलं, आता बॅक साईड जी आहे तर ती आधी क्लीन करावी, कारण मागच्या साईडला जे पाणी साठलेलं असतं ना, तर त्याचा बऱ्याच वेळेला ना खूप जास्त दिवस जर राहिलं ना तर वास पण येतो. तर थोडं थोडं आता उन्हाळ्यामुळे तर खूप जास्त पाणी साठले जातं, कारण उन्हाळ्यात आपल्या फ्रीजचा जास्त वापर होत असतो. त्यामुळे तर ते जे आहे त्याला स्क्रू असतात, तर ते मला थोडंसं काढायला प्रॉब्लेम होतो. तर ते मी व्यवस्थित काढत होते. आणि एकटीला थोडंसं वाटतं की कधी कधी जमते नाही जमत, पण जमतं. आता सवय झाली आहे, सुरुवातीला तसं वाटायचं. तर ते मी आता तिकडे पाणी वगैरे टाकून देते आणि ते पण मी व्यवस्थित क्लीन करून ठेवणार आहे, जेणेकरून ते पण चांगलं राहील. तर ते ब्रशच्या साह्याने क्लीन करावं लागतं, कारण थोडंसं वेगळंच येते. त्यामुळे आता ते मी तुम्हाला यामध्ये दाखवलं नाही, आता माहीत असेल प्रत्येकालाच. तर ते पण मी ब्रशच्या साह्याने क्लीन करत असते. तर म्हटलं आता आधी बाहेरचा पोर्शन साफ करावा. तर याला काही नाही, फक्त जे डिशवॉश जेल आहे त्याच्या साह्याने आणि जे सॉफ्ट स्क्रबर असतं तर त्याने मी हे पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घेत आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण फ्रीज क्लीन करणार आहे. आणि आतमध्ये मी सुरुवातीलाच यामध्ये ना, जेव्हा फ्रीज आपण पूर्ण रिकामं करतो तर त्यामध्ये थोडासा सोडा टाकून ठेवायचा, जेणेकरून फ्रीजचा वास येत नाही. तरी सध्या कसं फ्रीज जास्त वापरात येत असतो उन्हाळ्यात, तर वास पण मग जास्त येणार, त्यामुळे मग तसं टाकून ठेवायचा. पण आमचा फ्रीज कसं, जास्त मी फ्रीजमध्ये सामान ठेवत नाही, जास्त वापरात येत नाही तसा तेवढा. आणि राहायला पण आम्ही दोघं तिघंच असल्यामुळे तेवढा फारसा वापर होत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करत जा की सुरुवातीला थोडासा सोडा टाकून ठेवायचा आणि 15-20 मिनिट फ्रीज बंद करून ठेवायचं. तर इथे मी फ्रीज बंदच ठेवलेले, त्यामुळे म्हटलं की चला बाहेरचं आता क्लीन करून घेऊया. तर बाहेरचं क्लीन करून झालं माझं पूर्ण. जे जे वाटतंय की आपल्याला हाताने जमणार नाही, तर ते ब्रशच्या साह्याने आपल्याला क्लीन करायचं असतं. त्यानंतर या ज्या सगळ्या ड्रॉवर्स आहेत जे असतात डोअरच्या साईडचे, आतमधलं सगळं मी व्यवस्थित काढून घेतलं आणि बेसिनमध्ये ठेवलं की धुण्यासाठी, म्हणजे तिथेच क्लीन करून तिथेच ठेवता येईल. आणि त्यानंतर जे आपला मेन सेक्शन असतो उन्हाळ्यातला, तर तो म्हणजे फ्रीजर, तर ते पण मी छान व्यवस्थित अशा पद्धतीने घासून त्याला धुवून घेत आहे. धुवून म्हणजे एका ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे. तर याआधी पण फ्रीजचं डीप क्लिनिंग कसं करायचं हा एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे. तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक देईल. तुम्ही पाहू शकता की लिक्विड म्हणजे काय काय वापरलेलं आहे मी यासाठी, सिक्रेट लिक्विड सोल्युशन. तर आता मी सध्या ह्याच्यामध्ये जे लिक्विड सोल्युशन आहे तर ते पण मी तुम्हाला सांगते, दाखवलेलं नाही आहे पण मी बनवून ठेवलेलं आहे. तर ते म्हणजे यामध्ये आपल्याला व्हिनेगार वापरायचं 1 चमचा, त्यानंतर 1 चमचा सोडा घालायचा आणि 1 चमचा डिशवॉश जेल पूर्ण मिक्स करायचा. आणि त्याने हे फ्रीजची जी आतली साईड आहे तर ती पूर्ण अशी क्लीन करायची. तर कुठे पण डाग वगैरे पडलेले असतात, मसाले सांडलेले असतात, काही पण असतं घाण, तर ती सगळी निघून जाते. तर आता मी हे सगळं एकदा व्यवस्थित तसं पूर्ण आतमध्ये स्क्रबरने घासून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं आता बाहेरचं परत क्लीन करावं एकदा, आणि नंतर मग मी आतमधलं करणार आहे. कारण जे सोडा सगळं जे सोल्युशन आहे
तर ते त्यामध्ये थोडंसं मुरेल, म्हणून मी आता यावेळेस तसंच ठेवले, नाही तर दरवेळेस डायरेक्टली मी ओल्या कपड्याने लगेच पुसून घेत असते, पण यावेळेस थोडा वेळ ठेवू द्यावं म्हटलं, कारण बरेच दिवस झालं मला फ्रीज क्लीन करायचा होता, पण आज उद्या करत काही वेळच मिळत नव्हता, आणि मग आता म्हटलं फायनली आज करावाच, कारण सामान पण कमी होतं फ्रीजमध्ये, भाज्या वगैरे पण नव्हत्या काही, जसं की तुम्ही आता पाहिलं असेल, तर जेव्हा कमी सामान असतं ना त्यावेळेलाच फ्रीज अशक्यतो क्लीन करावा लागतो, कारण जेव्हा फ्रीज क्लीन झाला त्यानंतर पण लगेच म्हणजे 5-10 मिनिट तरी थांबूनच फ्रीज चालू करायचा, लगेच चालू नाही करायचा, मग असं करून आपल्याला 1/2 पाऊण तास तर लागतोच, त्यामुळे मग मी आज फ्रीज क्लीन करायला घेतलेला आहे. तर हे बघा इकडे टिया कशी करते, असं मध्ये मध्ये चढत असते, तिला वाटते ते खेळायचीच गोष्ट आहे, आणि तिला सांगितलं ना तरी ती ऐकत नाही, किती ओरडत असते, पण तिचं चालूच असतं. तरी मी पलीकडे आता पाणी टाकायला गेली तरी तिकडून मी तिला आवाज देत होते की काय करतेस ती, ह्या काय करतेस, असं आमचं चालू असतं. तर आतमधलं चांगलं सोल्युशनने आपल्याला व्यवस्थित घासून घेतले मी, म्हणजे सॉफ्ट स्क्रबरनेच घेतले, ब्रशने पण तुम्ही करू शकता, पण यावेळेस मी सॉफ्ट स्क्रबरनेच केलं, आणि कानाकोपरे जे वाटले की जिथे स्क्रबर यूज नाही करू शकत आपण, तर तिथे जो आपला टूथब्रश असतो तर त्याने क्लीन करायचं, टूथब्रशने व्यवस्थित घासून घ्यायचं, तर लगेच निघून जाते किती पण घाण डाग असतील. तर हे जे सोल्युशन तुम्ही वापरलं तर अशा प्रकारे नक्कीच लवकरात लवकर क्लीन होतं. तर फ्रीज क्लीन करताना पण जेव्हा डीप क्लिनिंग करतो ना तर थोडंसं साईडला घेऊन क्लीन करायचा, कारण पूर्ण फ्रीज आतून बाहेरून पण क्लीन होतो आणि बॅक साईडने पण क्लीन झालाच पाहिजे त्यासाठी. तर हे बघा इथे टियाचं काय सुरे कॅमेरा हलवत असते, असंच काय ना काही, म्हणजे ती इकडे फ्रीजकडे नव्हती तर तिकडे होती, म्हणजे असं तिचं चालू असतं, आणि त्यानंतर आता इथे खूपच मध्ये मध्ये करत होती, म्हणून मग तिने म्हटली की मला मम्मी मोबाईल लावून दे, म्हणून मी तिला इथे मोबाईल लावून दिला होता, त्यामुळे मग ती आता दिसत नाही आहे, पलीकडच्या साईडला बसलेली आहे. तर आतमधलं मी पण पूर्ण ओल्या कपड्याने छान पुसून घेतलेलं आहे, आणि त्यानंतर तुम्ही परत एकदा कोरडा कपडा पण यावरती मारून घ्यायचा, जेणेकरून जे ओल्या कपड्याने आपण पुसलेले असतं ना तर त्याचे डाग राहत नाहीत. तर पूर्ण बघा आता फ्रीज किती क्लीन दिसत आहे, आधी नाहीतर भरपूर मसाले सांडलेले आणि भरपूर असे डाग होते. तर बघा अशा प्रकारे आपला फ्रीज एकदम चकाचक झालेला आहे, आणि फ्रीज चकाचक झालं ना खरंच खूप भारी वाटतं, म्हणजे मला तरी खूपच भारी वाटतं. फ्रीजच नाही कोणतीही आपण जेव्हा क्लिनिंग करतो ना आणि एकदम पूर्ण चकाचक झालं ना तर एकदमच भारी वाटतं. तर बघा पलीकडच्या साईडला मी बोलले होते तर ते डबे आहेत, तर त्यानंतर मग मी फ्रीज मागे लावून घेतला जिथे होता तिथे, कारण टियानं म्हटलं परत ओपन करून मग त्यामध्ये काही पण करत बसेल आणि खराब होईल, म्हणून मग मी जिथे होता तिथे ठेवून दिला. आणि आता मी जे आतमधले सगळे ट्रॉलीज ड्रॉवर होते तर ते सगळे मी आता क्लीन करायला इथे घेतलेले आहेत बेसिंगमध्ये. तर हे क्लीन मी सॉफ्ट स्क्रबर आणि डिशवॉश जेल आहे तर त्यानेच करत आहे, दुसरं काही याला वापरलेलं नाही आहे, कारण जसं की सांगितलं आधी मी यामध्ये सोडा टाकला होता, म्हणजे जे आतमधले ड्रॉवर्स ट्रॉलीज असतात तर त्यावरती सगळीकडे सोडा टाकून ठेवला होता, त्यामुळे दुसरं काही टाकण्याची गरज वाटत नाही. आणि तुम्हाला पण दिसत असेल की जास्त काही असे घाण नाही आहेत आणि घाण होत पण नाहीत, हे म्हणजे माझे तरी जसं की वापर नसतो, जर सांडलं तर आतमध्येच थोडंसं इकडे तिकडे असतं, याच्यावरती काही जास्त नसतं. तर मी अशा पद्धतीने हे तरी पण मी छान असं क्लीन करून घेत आहे, आणि खाली एक टोपली ठेवली त्यामध्ये सगळं मी पाणी निचरण्यासाठी ठेवलं. तर हे सगळे पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे, आणि त्यानंतर याला पण एका कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आपल्याला लगेच, म्हणजे हे पण छान राहतात आणि व्यवस्थित राहतात. तर हे थोडंसं नाजूक काम असतं कारण तुटण्याची क्रॅक जाण्याची भीती असते, म्हणजे मला तरी तसं वाटतं. तर मग मी हळूहळूच करत होते, काही खूप जास्त जोरात करत नव्हती, आणि लक्ष पण द्यावं लागत होतं कारण टियाने जर खाली घेतलं मग इकडे तिकडे पाडलं ना तर तुटलंच म्हणून समजा ते, कारण याला कसं आधीच लक्ष दिलेलं बरं असतं, नंतर बोलून काही परत येत नसते कुठलीच गोष्ट, म्हणजे याचंच म्हणून नाही कुठल्याही गोष्टीचं तसंच असतं की आधीच आपल्याला काळजी घ्यायची असते, नंतर काही काळजी घेण्यात उपयोग नसतो. तर त्यानंतर हे आपलं आईस क्यूबचं पण ट्रे तो पण मी स्वच्छ धुवून ठेवला. हे बघा इकडे टियाने आवरूपर्यंत सगळा इकडे पसारा केलेला आहे, हे असंच असतं आमच्याकडे, मी एका आवरूला गेले की डबल दुसरं काम असतं मला.
बघा हे असे तर तुम्हाला दाखवले मी की एक काम करायला गेली की कधी पण मला डबलच काम असतं, पण कामं तर करावीच लागणार, दुसरं काही ऑप्शन नसतं. तर बघा गेली अजून परत आणि तिला आता कळालं की मी हे इथे पुसून ठेवत आहे त्यात म्हणून आली आहे. असं काही हातात धरायला काही करायला आलं का तेव्हा मात्र ती जवळ येणार. तर ती पण म्हणते मी पण क्लीन करते आणि बघा कशी करू लागत आहे. तिला म्हटलं की मग अशी तुझा कपडा आण, मग तिने पण एक छोटासा कपडा घेऊन आली आहे आणि पुसत आहे, पुसू लागते आणि मी लावते तर ती पण लावायला पाहते, वरचं पण पुसायला पाहते. असं असतं आमचं, दोघी मिळून कामं करतोयत. आणि हा कधी कधी हसायला पण येतं आणि कधी कधी ना एक काम करायला गेलं ना दुसरे खूपच अवघड आणि काहीतरीच होऊन बसतात, त्यामुळे नको पण वाटतात त्या अशा गोष्टी. पण चला मेमरी पण भरपूर होत आहेत आमच्या, म्हणजे तिचा मी प्रत्येक गोष्ट ऑब्झर्वेशन करत असते, काय बोलते काय करते, आणि त्या गोष्टी केल्याच पाहिजेत म्हणजे आपल्या मुलांच्या तरी, मला तरी वाटतं की कारण ह्या मेमरीज खरंच आपल्याला पुढे चालून खूप छान वाटणार जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी पाहणार. तर अशा पद्धतीने बघा इथं क्लीन करते आणि आता तिला ह्या टोपल्यांमध्ये पण बसायला खूप आवडतं. तर इथे काय करत होती काय माहिती, काहीतरी पुसत वगैरे असेल ती. आणि बघा टोपलीमध्ये बसलीच तरी तिला असं खूपच आवडतं. तिला म्हटलं तुला ग्रेप्स देते म्हणजे शांत बसेल, आणि मग मी पण माझं सगळं आता व्यवस्थित आतमध्ये ठेवून देत होते. ग्रेप्स आणि भाज्या वगैरे तर काही नव्हत्या जास्त, त्यामुळे मग जे मसाले वगैरे होते तर त्याचं मी फ्रीज क्लिनिंग करताना एक गोष्ट तर नक्कीच करत असते, ती म्हणजे सगळ्या एक्सपायरी डेट वगैरे चेक करूनच आतमध्ये ठेवत असते. आणि इथे तो मी पाहिले आता की ती टोपलीमध्ये बसली होती तर टोपली एक साईडला गेली. तिचं हे नेहमीच असतं, टोपल्यांमध्ये बसणार पडणार चालूच असतं, आणि बसू नको म्हटलं ना तरी पण ती बसतच असते. तर मग जाऊ द्या म्हणते, पण लक्ष देत असते मग मी. आणि मग नंतर जेव्हा ती पडेल ना तर तेव्हाच नाही बसणार, तर मग आता म्हणून ती उतरली आणि इकडे तिकडे तरी पण पळत आहे, म्हणजे फ्रीजमधलं जे सामान आहे त्याला हात लावत होती. तर आता इथे सगळ्या मी एक्सपायऱ्या बघून व्यवस्थित ठेवून देते मसाले. तर फ्रीज क्लिनिंग करताना माझं हे पण फिक्स असतं की मसाले सगळे चेक करूनच ठेवायचे. आणि अशा प्रकारे मी भरपूर काही गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या आहेत. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे माझं पूर्ण फ्रीज क्लिनिंग झालेलं आहे.